हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव पूनम प्रकाश शेगुलकर. मी नालासोपारा उपासना पूर्व केंद्रामध्ये उपासनेला जाते. मी टीचिंग फील्डमध्ये आहे आणि बापूंचे बरेचसे अनुभव मला आलेत, पण कुठला सांगू आणि कुठला नाही असं होतं कधीकधी. पण त्यातला अनुभव एक मी तुम्हाला सांगते आज. जवळ 2016 वर्षामध्ये डी एडचं लास्ट इयर कम्प्लीट करून मी एक्झाम देऊन आले होते आणि अशीच एकदा घरी बसले होते. तर तेव्हा भाजीसाप करत होते. मम्मी माझी शेतावरती गेली होती आणि घरी आली आणि मी तिला पाणी दिलं. ती बसली खाली आणि मला म्हणते ती की बाय मला कसं तरी होत आहे. म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर तिचे डोळे पूर्ण बंद झाले होते. आणि म्हणून मी तिला असं हातावर घेतलं. हातावर घेतलं तर ती पूर्ण अशी पडली खाली आणि हातावरतीच माझ्या पडली. आणि अचानक तिचे डोळे उघडले परत, पण हालचाल काहीच नव्हती. पूर्ण शरीराची हालचाल काहीच नव्हती आणि डोळे तर हलतसुद्धा नव्हते. फिल्मी मध्ये खूप वेळा असं बघितलं होतं की ते डोळे उघडल्यानंतर असं कोणीतरी ते बंद करतंय आणि मग ते असं काहीतरी, मग काहीच हालचाल नसते. मग मी ते काय करू सुचत नव्हतं. बापूंचा धावा करत होते, या संकटातून मला तूच तारू शकतोस, कारण घरामध्ये कुणीच नव्हतं. पप्पा कामाला गेले होते आणि आजूबाजूला सगळी माणसं होती, ती पण कामाला गेली होती. आणि मी एवढी मोठ्याने ओरडत होते की सगळ्यांना वाटलं की आमच्याकडे काहीतरी झालं, पण तेवढी धावत येणारी माणसं पण तेवढी कमी होती. आणि मम्मीची हालचाल काहीच नाही. बापूंना सांगत होते की बाप्पा तूच एक ह्या संकटातून तारणार आहेस मला. आणि ते मी डोळे माझ्या हाताने बंद केले आणि तेवढ्यात एक आजी आल्या आणि मला म्हणतात काय झालं. तर म्हटलं माझी मम्मी काहीच हालचाल करत नाही आहे. तर तेव्हा त्यांनी मग पाणी मारलं मम्मीच्या डोळ्यावरती, कारण मला तेव्हा काही सुचत नव्हतं की मी काय करू. आणि तसंच ठेवलं तिथे आणि पप्पांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही जसे असाल तसेच या, कारण तेव्हा त्यांना ट्रॅव्हलिंगचं साधन पण तेवढं नव्हतं त्यांच्याकडे. जिथे 40 मिनिटांचं अंतर चालत जायला लागतं, तर ते पप्पा माझे 20 मिनिटामध्ये आले होते. आणि लगेच मी रिक्षावाल्याला फोन केला आणि सांगितलं की तू कसा असेल तसं ये. आणि माझ्या मम्मीला बरं वाटत नाही आहे कारण, आणि ते सुद्धा लगेच आले. आणि पप्पा आल्यानंतर आम्ही मम्मीला डॉक्टरकडे नेलं. बापूंकडला एकच अशी विनंती करत होते, कितीही काही झालं ना तरी तू मला टाकणार नाहीस, हे मला माहिती होतं. कारण त्याचं वचन की मी तुला कधीच टाकणार नाही. आणि मला माहिती होतं की किती काही झालं ना तरी कितीही, कारण आज माझ्या जीवनाचा कायापलट झाला होता बापूंच्या सद्गुरू मार्गामध्ये आल्यानंतर. आणि मम्मीला डॉक्टरकडे नेलं आम्ही आणि तसे ट्रॅव्हलिंगचं पण काही तिथे काहीच अडथळे आले नाहीत. आणि ते बापून तसं होऊ दिलं नाही, सर्व काही तिथे डॉक्टरपर्यंत नेऊन सुरळीत पोचवलं आम्हाला. आणि ट्रीटमेंट झाली मम्मीवरती. आणि मी बापूंना धावा, बापूंचा धावा करत होते की या माझ्या मम्मीला लवकर बरं कर आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊ दे. पण खरंच की हा एक अनुभव माझ्यासाठी असा होता की मम्मीचे रिपोर्ट वगैरे सर्व नॉर्मल आले आणि तिला नंतर असं मग काहीच त्रास झाला नाही. अगाध महिमा अगटित लीला असं म्हणतात ना तसं, कारण आज मी त्या संकटातून तारलं. अशी अनेक अनेक अनुभव आहेत माझ्यासाठी. हरिओम श्रीराम.